महापालिका नगररचना कार्यालयाच्या गलथान कारभारामुळे शहरातील अंतर्गत रस्ते प्रलंबित राहिले, यावरून सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी तीव्र शब्दात ताशेरे ओढलेत. सोलापूर महानगरपालिका सर्वसाधारण सभा महापौर शोभा बनशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभा सुरू झाल्यानंतर विषय क्रमांक 147 जिल्हा वार्षिक योजनेमधून शहरात करण्यात येणाऱ्या रस्त्याचा विषय सभेपुढे आला होता. यावेळी नगरसेवक ऍडव्होकेट UN बेरिया यांनी शहरात सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेमधून करण्यात येणाऱ्या प्रलंबित रस्त्यावरून प्रशासनाच्या कारभारावर ताशेरे ओढले. सात रस्ता ते मंगुलाली चौक पर्यंत रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. यावेळी विरोधी पक्ष नेते महेश कोठे यांनी विडी घरकुल भागात 1.5 वर्षापासून रस्ता प्रलंबित आहे, नगर रचना कार्यालयानं कोणतंही काम वेळेत केलं नाही, भूसंपादनाची कारवाईही पूर्ण होत नाही, एकंदरीत शहर हद्दवाड भागातील रस्ते वेळेत पूर्ण न होणे याला नगर रचना कार्यालय जबाबदार असल्याचं विरोधी पक्ष नेते महेश कोठे यांनी सांगितलं. केवळ आपल्या कोऑर्डिनेशन नसल्यामुळे दोन डिपार्टमेंट मधल्या 1 कोटीचं काम जवळजवळ पेंडिंग आहे. किती दिवसापासून जरा विचारा सभागृहामध्ये, फक्त बैठक दोन्ही डिपार्टमेंट जर घेतली तर हा विषय संपण्यासारखा आहे. पिंपरीने कारण नसताना त्या मालकाने फक्त त्यांना जे काय हे कॉम्पन्सेशन असेल, मग ते पैसेच जे असं त्याचं बंधन आहे, कमीत कमी FSI मध्ये जे असं तेव्हा मालकाचं बंधन आहे. पण हे डिपार्टमेंट निर्णय घेत नाही TP चा की त्याला FSI द्यायचा का नाही द्यायचा. हे जर निर्णय घेतला तर तो निर्णय 1 दिवसात सुटण्यासारखा आहे. 1.5 वर्ष झालं त्याचं काम पेंडिंग आहे. म्हणजे जे काम 1 दिवसात संपणार आहे त्याला 1.5 वर्ष झालं पेंडिंग आहे तुका. यावेळी नगरसेवक किसन जाधव, काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे यांनीही सभागृहात आवाज उठवून प्रशासनाला धारेवर धरलं. दरम्यान नगरसेवक रियाज खरादी आणि नगरसेवक राजकुमार हांचाटे यांनी शहरातील स्वच्छता आणि आरोग्याविषयी नाराजी व्यक्त केली. सदरची उपयोगिता प्रमाणपत्र एकत्रित महालेखापालकडे जमा सूचित करून अप्रचित निधीचा अहवाल शासनात द्यावायचा आहे. तर काय होणार आहे, जवळपास 25 कोटी इतकी रक्कम आहे एकीकडे. एकीकडे आपण म्हणतो की महापालिकेकडे आर्थिक परिस्थिती बरोबर नाही म्हणून आपण भांडवली कामं असतील, वाढवायची कामं असतील आपण थांबवतो. पण शासनाने 25 कोटी इतकी मोठी रक्कम देऊन सुद्धा जवळपास 9 ते 10 महिने प्रशासकीय मंजुरीनंतर पेंडिंग पडतात. तर असं झाल्यामुळे सोलापूरच्या विकासामध्ये कोणीतरी अडथळा आणता असं आपल्याला वाटत नाही का? शहरातील अनधिकृत नळ शोध मोहिमेकडे मात्र दुर्लक्ष केलं. या विषयाला सत्ताधारी आणि विरोधी पक्ष या दोघांनीही बगल देऊन जणू अनधिकृत कनेक्शन घेणाऱ्याची पाठराखणच केली. दरम्यान नवनिर्वाचित सभागृह नेते संजय कोळी यांनी गुरुवारी खऱ्या अर्थानं सभागृह नेतेपदाची सूत्रे हाती घेतली. महापौर शोभा बनशेट्टी यांनी सभागृह नेतेपदासाठी संजय कोळी यांचं नाव सर्वसाधारण सभेत जाहीर केलं.
यानंतर नूतन सभागृह नेते संजय कोळी यांनी सभागृह नेतेपदाची सूत्रे हातात घेऊन सभागृहात विषयाचं वाचन केलं. स्थायी समिती सभापती पदाचा कालावधी संपल्यानंतर लगेचच पक्षानं संजय कोळी यांच्या गळ्यात सभागृह नेतेपदाची माळ घातली. अशा पद्धतीनं कारभार पाहणारे ते एकमेव पदाधिकारी ठरले आहेत. सभागृह नेतेपदाचा कारभार स्वीकारल्यानंतर त्यांची आजची ही पहिलीच सभा होती.